नमस्कार, आज आपण कविवर्य सुरेश भटांची एवढे दे पांडुरंगा ही कविता अभ्यासणार आहोत। कविवर्य सुरेश भटांनी मराठी साहित्यामध्ये प्रामुख्याने गजल हा साहित्य प्रकार आणला। अत्यंत गझलेला अत्यंत सन्मान त्यांनी प्रदान केला असंही आपण या संदर्भात बोलू शकतो। सुरेश भट म्हटलं की गजल, आणि मराठी साहित्यात गजल म्हटलं की सुरेश भट, हे असं एक समीकरणच प्रामुख्याने त्या कालखंडात एक स्वरूपाचं दृढ झालेलं होतं। प्रस्तुत एवढे दे पांडुरंगा या कवितेतून कविवर्य सुरेश भट यांनी वैश्विकतेची जाणीव व्यक्त केलेली आहे। यासोबतच कविवर्य सुरेश भटांनी मानवी जीवनाविषयीचा जो जिव्हाळा आहे, जी आत्मीयता आहे, जी करुणा आहे, तोही एक स्वरूपाचा भाव त्यांनी प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। कविवर्य सुरेश भट या कवितेमध्ये म्हणतात की एवढे दे पांडुरंगा माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे। पांडुरंगाला एक स्वरूपाचं पसायदान कविवर्य सुरेश भटांनी मागितलेलं आहे, आणि त्यामुळे कवितेचं शीर्षकच त्यांनी एवढे दे पांडुरंगा असं ठेवलेलं आहे। ते म्हणतात की माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेली समाजा अमृतांचे फूल यावे, वाळल्या वेली समाजा अमृताचे फूल यावे। माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे, म्हणजेच की संतांच्या हृदयामध्ये जे तत्कालीन मानवजातीविषयीची अपार करुणा होती, अपार प्रेम होतं, त्यामुळे संतांचं हृदय अत्यंत दुःखी झालेलं होतं। की सामाजिक परिवर्तनाची ओळ असून सुद्धा आपण समाज परिवर्तनाच्या संदर्भात काही करू शकत नाही, त्यामुळे संतांना फक्त साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होता येत होतं, परंतु समाज परिवर्तनाच्या अनुषंगाने कुठलंही पाऊल संतांना उचलता येत नव्हतं, त्यामुळे त्याचं एक दुःख त्यांच्या मनामध्ये होतं। संत ज्ञानेश्वर असो, संत नामदेव असो, जनाबाई चोखामेळा, सोयराबाई, हे सगळी जी संतांची प्रभावळ होती प्रामुख्याने त्या कालखंडात, या संपूर्ण संत प्रभावळीला कोणत्या ना कोणत्या सामाजिक रूढी प्रथा परंपरा यांचा सामना करावा लागला होता, यांना एक स्वरूपाची टक्कर द्यावी लागली होती। तरीही या सामाजिक रूढी प्रथा परंपरांचा सामना करता करता जे दुःख होतं, ते जे दुःख त्यांच्या अंतकरणामध्ये सलत होतं, त्यामुळे असं असलं तरीही मानवी जीवनाविषयीची अपार करुणा त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होत होती। त्यामुळे इथं एवढे दे पांडुरंगा या कवितेत अगदी सुरुवातीलाच सुरेश भटांनी माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुले यावे। त्यामुळे माझी जी वाळली वेल आहे त्यात अमृताचं फूल आलं पाहिजे, म्हणजे साहित्याच्या माध्यमातून नेमकं काय काय प्रकट झालं पाहिजे या अनुषंगाने संपूर्ण कविता सुरेश भटांनी लिहिलेली आहे। की साहित्य कसं असावं, की त्यात मानवाविषयीची अपार करुणा असली पाहिजे, दुसरं नुसतंच वरवरची करुणा, नुसतंच वरवरचं शाब्दिक प्रेम असता कामा नये, तर आंतरबाह्य जिव्हाळा असणं सुद्धा गरजेचं आहे। या अनुषंगाने ते जे लेखक किंवा कवी जो असतो तो सभोवतालच्या परिसराचं निरीक्षण करत असताना जे सभोवताला जाणवलेलं जे दुःख असते, ते त्या दुःखाची प्रचिती त्याला आलेली असते, आणि ते दुःख तो साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त करत असतो। त्यामुळे इथे सुरेश भट म्हणतात की वाळल्या वेली समाजा अमृताचे फूल यावे, आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा। की माझ्या साहित्यातला, माझ्या कवितेतला जो आशय आहे तो नुसता वरवरचा असता कामा नये, तर तो अगदी शोषित पीडित, अगदी समाजातला शेवटचा जो घटक असतो, समाजातला शेवटचा जो व्यक्ती असतो, त्या व्यक्तीचं दुःख माझ्या साहित्याच्या माध्यमातून मांडलं गेलं पाहिजे। नुसतं वरवरचं दुःख नाही तर आंतरबाह्य दुःख त्याचं साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त झालं पाहिजे, कारण एकूण भारतीय स्वातंत्र्यापर्यंत हे जे शोषित पीडितांचं दुःख आहे ते साहित्याच्या माध्यमातून फार एक दोन महत्त्वाचे लेखक सोडले तर फार कोणी अभिव्यक्त केल्याचं दिसत नाही, त्यामुळे हे शेवटचा जो घटक आहे समाजातला त्याचं दुःख साहित्याचा विषय झालं पाहिजे, आणि
अंतर्बाह्य त्याचं जे दुःख आहे ते साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त झालं पाहिजे. आणि नुस हा आशय जो आहे तो असा थोडा थोडका नसावा. तर आभाळवर आशय या शोषित पीडितांविषयीचा आभाळवर आशय माझ्या साहित्यानं व्यक्त केला पाहिजे. आशयाच्या अंबरांनी तंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा, रोज माधुर्या तना. आणि या दुःखितांच्या शोषितांच्या प्रती नुसता कोरडा उमाळा मला असून चालणार नाही, तर तो उमाळा रोज माधुर्यात नाहणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होऊन चालणार नाही, तर त्या शोषित पीडितांना माझ्याकडून कुठली ना कुठल्या स्वरूपाची मदत सुद्धा होणं गरजेचं आहे. या प्रती या प्रतीचा आशय जो आहे तो इथं सुरेश भटांनी या कवितेतून व्यक्त केलेला आहे. पुढे ते म्हणतात की स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी, इंद्रिय वाचूनी मी ही इंद्रिय भोगून घ्या. की स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. ज्ञानेश्वरांना त्या शतकामध्ये त्यांच्या कालखंडामध्ये मानवाप्रतीची अपार करुणा होती. मग ती करुणा साहित्याच्या माध्यमातून त्यांनी अभिव्यक्त केली. स्वतः या सामाजिक व्यवस्थेचे ते एक स्वरूपाचे बळी ठरले होते. कारण संन्यासाची पोरं असं म्हणून म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाडीत टाकलं होतं, परंतु तरीही या सामाजिक व्यवस्थेला तोंड देत त्यांचा सामना करत ज्ञानेश्वरांनी अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. आणि तो मानवाप्रती अपार करुणा अपार जिवाळा असल्यामुळेच त्यामुळे इथं सुरेश भटांनी म्हटलं की स्पंदने ज्ञानेश्वरांची, ज्ञानेश्वराच्या हृदयात असलेली मानवी मानवाप्रतीची जी स्पंदने आहे त्यांच्या हृदयातील, तीच स्पंदने माझी या वक्षात यावी, तीच स्पंदने माझ्या सुद्धा हृदयात येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच मी साहित्याच्या माध्यमातून ती अभिव्यक्त करू शकतो. त्यामुळे सुरेश भटांनी पुढे म्हटलंय की एकनाथाने मलाही बसवावे पंगतीला, नाम या हाती बनावे हे जीने गोपालकाला. इथं प्रत्येक संतांचा संदर्भ देताना सुरेश भटांनी म्हटलं की एकनाथांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की एकनाथाने मलाही बसवावे पंगतीला. हे एकनाथासारखा सहृदय जो साहित्यिक आहे तो शोधूनही सापडणार नाही असं सुरेश भटांना अपेक्षित आहे. त्यामुळे एकनाथाच्या पंगतीला मी सुद्धा बसलो पाहिजे. त्यांच्या अंतकरणात असलेली जी मानवाप्रतीची अपार करुणा आहे, प्रेम आहे, सहृदयता आहे, ती माझ्यात सुद्धा आली पाहिजे. त्यामुळे एकनाथाने मलाही बसवावे पंगतीला, नामया हाती बनावे हे जीने गोपालकाला. आणि संत नामदेवासारखा मी सुद्धा भक्त शिरोमणी झालो पाहिजे. इतकी मानवाप्रतीची अपार करुणा अपार प्रेम माझ्या अंतकरणात माझ्या हृदयात असणं गरजेचं आहे. जेणेकरून पहा आता इथं गोपालकाला ही जी प्रतिमा वापरलेली आहे ती संत नामदेव ज्यावेळेला तीर्थावळीवरून संत नामदेव परत आले आणि त्यांनी संपूर्ण लोकांसाठी जेवण वगैरे ठेवलं होतं आणि त्यामुळे त्याला एक गोपालकाला म्हणण्याची पद्धत तेव्हापासून अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे तेव्हा आपपर जो भाव आहे तो आपपर भाव विसरून सगळे लोक एका ठिकाणी जमले होते. आता हे वेगवेगळ्या जाती धर्मात असलेले जे संत आहेत त्या सगळ्या संतांचा उल्लेख इथं कविवर्य सुरेश भटांनी केलेला आहे. त्यामुळे सगळे संत ज्या पद्धतीनं फक्त पांडुरंग या एका भक्तीच्या एका छत्राखाली येऊन जमले होते, इथे जमत असताना स्वतःची जात धर्म पंथ सगळे विसरून ते फक्त पांडुरंगाच्या भक्ती या एका शीर्षकाखाली एकत्र आले होते. त्यामुळे असंच या देशातला जो सामान्य माणूस आहे तो सुद्धा जाती धर्म विसरून अखिल मानवाच्या कल्याणासाठी त्याने कार्य करणं अपेक्षित आहे असं कविवर्य सुरेश भटांना इथं वाटते. ते पुढे म्हणतात की माझ्यासाठी जगाची रोज जाते घरघरावे, मात्र मी सोशीन जे ते जनाईचे असावे. माझ्यासाठी रोज जगाचं जातं घरघरणं गरजेचं आहे. म्हणजे या देशातला कुणीही शेवटचा तळागळातला माणूस उपाशी राहता कामा नाही. कारण जनाबाई ही नामयाची दासी होती. अत्यंत स्वाभिमानाने अत्यंत आदराने ती स्वतःचा उल्लेख नामयाची दासी जनी असं करते आणि आयुष्यभर तिने संत नामदेवाची सेवा करण्यात आपलं आयुष्य घालवलं. मग तिच्या अंगी
नामदेवाप्रतीचा जिव्हाळा, पांडुरंगाविषयीचा भक्तिभाव ज्या पद्धतीनं होता तोच माझ्यात येणं गरजेचं आहे, तेव्हा माझ्या साहित्यकृतीचं स्वरूप हे जिव्हाळ्याचं राहील, प्रामुख्याने करुणेचं, सहृदयतेचं राहील. त्यामुळे जनाईसारखं जनाईची सहृदयता, करुणा माझ्या साहित्याच्या माध्यमातून सुद्धा प्रतीत होणं, व्यक्त होणं गरजेचं आहे असं कविवर्य सुरेश भटांना वाटते. ते पुढे म्हणतात की मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, चोक व्यवहारात माझ्या मी मला वाटून घ्यावे, यावीन काही नकोरे एवढे दे पांडुरंगा, याच साठी मांडीला हा मी तुझ्या दारात दंगा. शेवटच्या कळव्यामध्ये इथं संत तुकारामाचा संदर्भ कविवर्य सुरेश भटांनी दिला आहे आणि त्यांनी म्हटलं की मी तुक्याच्या लोचनांनी, संत तुकारामांना मानवाप्रती अपार करुणा भाव होता, त्यामुळे भामरागडच्या टेकडीवरून 7 दिवस सतत चिंतनात बसल्यानंतर ते जेव्हा गावाकडे परत आले तेव्हा आपल्या भावाच्या वाट्याची गहाणखतं त्यांनी परत केली आणि स्वतःच्या वाट्याला आली जी गहाणखत आहे ती सगळी त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकली. कारण लोकांचं गहाणखत ठेवून त्या बळावर मला मानवाविषयीचा अपार करुणा भाव माझ्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करता येणार नाही ही एक मानवतेविषयीची जाणीव त्यांच्या अंतरंगात होती. त्यामुळे मी तुक्याच्या लोचनांनी ज्या डोळ्यांनी ज्या नजरेने ज्या दृष्टिकोनातून संत तुकाराम समाजाकडे बघत होते म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं शोषण कोणी करता कामा नाही, सर्व मानव ही एकाच ईश्वराची लेकरे आहे या दृष्टिकोनातून संत तुकारामांनी तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये जी प्रथा परंपरा रूढी अंधश्रद्धा होती त्यावर अगदी घनघाती स्वरूपाचा प्रहार केला आणि ते शोषित पीडितांच्या साठी गांजल्यांसाठी त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपली लेखनीसुद्धा जिजवली. चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून घ्यावे, आता व्यवहारात माझ्या म्हणजे आपलं जे प्रत्यक्ष व्यावहारिक जीवन असते त्यात आपण कसं असलं पाहिजे, अत्यंत प्रामाणिक असलं पाहिजे. त्यामुळे तुकारामांचा उद्योगधंदा त्यांची दुकानदारी खूपदा बुडाली तरी सुद्धा त्यांनी, कारण तुकाराम असा वाणी होता ज्याला व्यवहार कधी जमला नाही, कारण अत्यंत प्रामाणिकपणा त्यांच्या हृदयामध्ये होता, मानवाविषयीची अपार करुणा त्यांच्या हृदयामध्ये होती. त्यामुळे तोच प्रामाणिकपणा तीच सहृदयता माझ्या अंगी येणं गरजेचं आहे अशा स्वरूपाचं एक स्वरूपाचं पसायदान इथं कविवर्य सुरेश भटांनी या कवितेच्या माध्यमातून मागितलं आणि शेवटी त्यांनी म्हटलं एवढे दे याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, याच साठी मांडीला हा मी तुझ्या दारात दंगा. फक्त माझ्या साहित्याच्या माध्यमातून इतक्याच गोष्टी अभिव्यक्त होणं गरजेचं आहे, याशिवाय मला काहीच नको. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्या पद्धतीचं पसायदान मागितलं अगदी तोच दृष्टिकोन इथं सुरेश भटांचा या कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त झालाय. म्हणजे साहित्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं दुःख वेदना अभिव्यक्त झाल्या पाहिजे आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व ही मूल्य साहित्याच्या माध्यमातून रुजली पाहिजे या दृष्टिकोनातून कविवर्य सुरेश भट यांनी ही प्रस्तुत कविता मांडलेली आहे, अभिव्यक्त केलेली आहे. धन्यवाद.